पीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आजच्या आता 10 वर्ष मी येते इकडे कर्नाळा महोत्सवासाठी आणि प्रत्येक वर्ष मला वाटतं इतकं टॉप क्लास सगळं चालू आहे. आज ते ढोल पथक होते तर मुलींना बघून खास कर मला खूप खूप बरं वाटलं आहे. आणि तेच स्पिरिट आहे इकडे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये, प्रत्येकाला इक्वल अपॉर्च्युनिटी मिळतं आणि प्रत्येकाला इक्वल ट्रेनिंग मिळतं इकडे. आणि मी खेळाडू आहे, शूटर आहे. आणि मला जरा माझा अनुभव सांगायचा आहे की 2004 साली मी ऑलिम्पिक फायनल्सला होते, तर परत आल्यावर सगळ्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स केले, पण आपल्या विवेक पाटील साहेबांनी फक्त मला पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार केला नाही, पण त्यांनी इकडे तेव्हा शूटिंग रेंजच बांधून दिला मला. आणि हे मला वाटतं एक त्यांना एवढा अभिमान होता, एक खूप मोठा जेस्चर होता मला वाटतं खेळासाठी. मी तोपर्यंत 10 वर्ष इथून वरळीला रोज ट्रॅव्हल करायचे, दिवसाला तेव्हा ट्रेन पण नव्हतं, तर एस टी बसमधनं मी 2 hours 1 way असं 4 तास एस टीचा प्रवास करून मी वरळीला जायचे. एक वेळ होतं मला शूटिंगसाठी. आणि एवढं सगळं कष्ट घेतल्यावर 10 वर्षानंतर मी ऑलिम्पिकच्या फायनलला पोचले आणि मला एवढा अभिमान वाटला की साहेबांनी इकडे शूटिंग रेंज बांधला. आणि ह्याच्यापुढे एक ध्येय आहे आमच्यासमोर की 2020 ऑलिम्पिक्सला आपण इथून झिरोपासनं शूटर्स तयार करायचं आणि पुढे आपल्याला मेडल्स पाहिजे. आणि फक्त एवढंच नाही की त्यांनी रेंज बांधला, साहेब नेहमी निःशुल्क म्हणतात आणि ते खरं आहे, त्यांनी आमच्याकडे एक पैसा नाही घेतला आणि आत्ता पण आम्हाला सोडून दिला आहे की तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला फक्त चॅम्पियन्स तयार करायचे तिकडे. तर एवढा निस्वार्थीपणे खेळासाठी मी तरी अजून बघितलेला नाही आहे. मी तर आज मी डेफिनेटली तुमच्या या विश्वासावरती आम्हाला खरं ठरायचं आहे आणि पुढे असंच प्रयत्न करून इंडियासाठी मेडल जिंकायचं आहे. आणि मी इथे म्हणेन की एवढा चांगला ऑपॉर्च्युनिटी आहे तर प्रत्येकाने नक्कीच इकडे शूटिंगसाठी एक ट्रेनिंगसाठी नक्कीच एक ट्राय करावा. आणि कारण ह्याच आपल्या पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या शूटिंग रेंजमधनं आज आपल्याकडे नॅशनल लेवलला गोल्ड मेडल जिंकून आला आहे प्रतीक वेद पाठक. आजच आम्हाला ती बातमी मिळाली आहे. तेजस कर्ले आपला प्रॉपर पनवेलचा मुलगा, त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे. नॅशनलनंतर इंटरनॅशनलसुद्धा मेडल्स ऑलरेडी आपण जिंकलेलो आहात, तर एवढं टॉप क्लास फॅसिलिटी आपल्याकडे असताना आपण का त्याचा आपण वापर नाही, म्हणजे आपण करायलाच हवं. तर सर थँक्यू परत. अँड ह्या पूर्ण अकॅडमीत तर्फे मी नक्की आय प्रॉमिस की ह्याच्यापुढे आम्ही अजून मेहनत करून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचं नाव जगभर आम्ही मोठं करणार. थँक्यू.